मोहम्मद पैगंबर बिल जागृती मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील दंग्याचे राजकारण या विषयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर मुस्लिम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। मोहम्मद पैगंबर बिल जागृती मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील दंग्याचे राजकारण या विषयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर मुस्लिम मेळावा होणार असल्याचे वंचित बहुजन युवक आघाडीकडून सांगण्यात आले। गेल्या 8-9 वर्षांपासून देशामध्ये भिन्न धर्म जात समुदाय यांच्यात विविध कारणाने द्वेष निर्माण करण्यात येत असून यामध्ये दलित मुस्लिम ओबीसी समाजास जाणून बुजून त्रास दिला जात आहे। त्याचबरोबर हिच आपला प्रवेश बंद करून धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचा फोटो वरून राजकीय दबावाखाली दंगल घडवण्याचा प्रयत्न होत असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून औरंगजेबाच्या समाधीवर फुले अर्पण करून जातीवादी वातावरण तयार करण्याच्या मानसिकतेला चपराक दिली असल्याचे सांगण्यात आले। मोहम्मद पैगंबर या बिलासंबंधी माहिती देण्यासाठी व जागृती करून घेण्यासाठी रविवारी 2 जुलै 2023 रोजी श्री छत्रपती रंगभवन या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता सभेचे आयोजन करण्यात आल्याचे वंचित बहुजन युवक आघाडीकडून सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेला अजरुद्दीन शेख, विनोद जाधव, डॉक्टर जाकीर शेख, विनोद जाधव व इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। आता आपण बघितलं मागच्या महिन्यामध्ये छोट्या छोट्या कारणावरून दोन धर्मियांमध्ये वाद करण्याचा प्रयत्न किंवा दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याच धर्तीवर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी मोहम्मद पैगंबर बिल 2021 हे आणलं होतं, मुस्लिम सुरक्षा कवच, ज्या पद्धतीने ऍट्रॉसिटी ऍक्ट आहे त्याच धर्तीवरती हा कायदा लागू व्हावा यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि मोहम्मद पैगंबर बिल आणलं होतं। त्याच बिलाची जागृती आणि ते बिल लागू करण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कपिल पाटील जे महाराष्ट्रामध्ये आमदार आहेत त्या आमदारांकडे हे बिल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडलं होतं, पण ते बिल या सरकारने बाजूला ठेवलेलं आहे। तर या बिलाच्या संदर्भात मुस्लिम समाजामध्ये जनजागृती व्हावी, मुस्लिम समाजाकडून जनरेटा निर्माण व्हावा आणि जे छोट्या छोट्या कारणावरून दंगे होत आहेत, दंगे घडवण्याचा प्रयत्न होत आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, कुठेतरी चाप बसली पाहिजे, म्हणून हे बिल लागू करावं या संदर्भात मुस्लिम समाजामध्ये जागृती करण्यासाठी 2 तारखेला या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता